हरे कृष्णा, दंडक प्रणाम। दर सोमवारी असणाऱ्या या इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित गीता सारांश या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। गेले 11 अध्याय आपण 2 सोमवारी श्रवण करीत आहात आणि आज आपण अध्याय 12 कडे वळतो आहोत। तर त्याआधी आपण साधी गोष्ट आहे, प्रार्थना अर्पण करूया। प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वैत्रेक पानये ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। खरंतर आपली गीता इस्कॉन बारामतीची गीता सारांश मालिका हिज ग्रेस नंददुलाल प्रभूजी व आपल्या वैष्णवी समिती आयोजित खूप एफर्ट्स घेऊन सुरू करण्यात आलेली आहे आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो आहे की आजच्या या अध्याय 12 सेशन बरोबर आपण आज 2/3 भगवद्गीतेचं अध्ययन आज आपण समाप्त करीत आहोत। तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा स्वागत की आपण यशस्वीरित्या अध्याय 11 हे पूर्ण केलेले आहेत आणि आज आपण अध्याय 12 भक्तियोग अर्थात श्री कृष्णांची प्रेममय सेवा बघणार आहोत। तर अध्याय 12 याला भक्तियोग असं टायटल आहे, शीर्षक आहे। तर आपण बघतो की आपण सुरुवातीच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहेच की श्रीमद भगवद्गीता जे 8 अध्याय आहेत त्याची 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिले 6 अध्याय हे पहिल्या भागामध्ये येतात, पुढचे 7 ते 12 अध्याय दुसऱ्या विभागामध्ये येतात आणि नेक्स्ट म्हणजे 13 पासून 18 अध्याय हे तिसऱ्या विभागामध्ये मिळतात आणि आज आपण दुसऱ्या विभागाच्या कम्प्लिशन कडे आहोत। म्हणजे अध्याय 12 ही पूर्ण भगवद्गीता ही भक्तीवर आधारित आहे पण तरी देखील हा पूर्ण वेगळा स्वतंत्र असा अध्याय 12 हा भक्तियोगावर आधारित दिलेला आहे। तर अध्याय 12 कडे वळण्याच्या आधी थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूया की आपण जसं दुसऱ्या विभागामध्ये बघतो आहोत की भगवंतांचं परम ऐश्वर धाम, त्यांच्या ऐश्वर त्यांच्या विविध शक्ती यांच्याबद्दल आपण ऑलरेडी अध्याय 10 जाणून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अध्याय 11 अर्जुनाचा हट्ट भगवंतांकडे पृच्छा की मला आपण आपलं विराट रूप दर्शवा आणि त्या योगे भगवंतांनी अर्जुनाची इच्छा पूर्ण केली आणि अर्जुनाला विराट रूप दर्शवलेलं आहे। आणि आपण बघूया अध्याय 11 भगवंत स्वतः अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात व विराट रूप दर्शवितात। ते स्वतः परमेश्वर आहेत असं सिद्ध करतात आणि आपले मूळ रूप हे द्विभुज रूप आहे हे अर्जुनाला पटवून देतात। तर असे हे साधारण सारांश आहे या गीता सारांश मध्ये अध्याय 11 की अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्या सोमांसी सुभेदार यांनी अध्याय 11 गेल्या मंगळवारी घेतला होता आणि आज आपण अध्याय 12 कडे आहोत। अध्याय 11 की ज्यांना विश्वरूप असं म्हणतो की विराट रूप दर्शन योग या अध्यायामध्ये
निवेदन करतात की अर्जुन भगवंतांना सांगतात की हे भगवंता मला आपलं विराट रूप दर्शवा. आणि अर्जुन हे खूप गोंधळलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण बघतो की कसा मग त्यांच्या भ्रमाचा नाश होतो आणि परम पुरुषोत्तम यांची स्वीकृती होते आणि पूर्णत संतुष्ट होतात अर्जुन. त्यानंतर विराट रूप हे पूर्णतः भौतिक आहे की जे प्रकट आणि अप्रकट होतं, पण हे प्राकट्य आणि अप्राकट्य अर्जुनाला समजू शकलं, दिसू शकलं, कारण अर्जुनाला कृष्णाच्या कृपेमुळे हे शक्य होऊ शकलं. आणि त्यामुळे अर्जुनाची जी पात्रता क्वालिफिकेशन जी आहे, त्यांची अद्भुत पदवी जी आहे, आपण गेल्या अध्यायांमध्ये सुद्धा आपण शिकलेलो आहे अनुसूयवे, की जे भगवंतांप्रती द्वेष करीत नाही ही त्यांची मुख्य पात्रता. आणि त्यामुळे ते भगवंतांशी कसा सर्व जीवांचा प्रकृतीचा संबंध आहे हे जाणू शकतात आणि भगवंत कसं समस्त संबंधांचे स्रोत आहे हे जाणू शकतात. त्यानंतर आपण तिसऱ्या विभागात बघितलं अर्जुनाची प्रार्थना, गोंधळलेली अवस्था. तर पूर्ण दर्शन झाल्यानंतर भगवंतांचे हे असीमित ऐश्वर्य विराट रूपामध्ये जाणल्यानंतर त्यांना ते जाणतात की समस्त ब्रह्मांड यामध्ये व्याप्त आहे. आणि भीतीने किंवा अथवा अधीनतेची प्रेरणा त्या ठिकाणी त्यांना मिळते. त्यामुळे भगवंत स्वतः अर्जुनाला शिकवण देत आहेत कालोस मी. म्हणजे आपण सिरियल मध्ये कधी महाभारतामध्ये बघितलं असेल की त्या ठिकाणी डायलॉग्स आहेत किंवा सिरियल सुरू व्हायच्या आधी म्हणायचे मैं समय हूं, तसे या ठिकाणी भगवंत स्वतः म्हणतात की मी काल आहे. आणि भविष्यवाणी करतात स्वतः की हे अर्जुन तू बिलकुल न घाबरता या सर्वांना मारू शकतोस, कारण यांना ऑलरेडी यांना पूर्वतः मी यांना मारलेलं आहे. तर हे अर्जुना तू फक्त यांना मारण्यासाठी निमित्त बन. तर अशी समजूत भगवंत स्वतः अर्जुनाची काढता आहेत. आणि एवढं विराट रूप बघितल्यानंतर अर्जुनाला पूर्ववत आणण्यासाठी पुन्हा ते एकदा चतुर्भुज रूप पण दाखवतात, वैकुंठ रूप. आणि या वैकुंठ रूपाच्या दर्शनानंतर पुन्हा एकदा भगवंत स्वतःच्या मूळ रूपात येतात, ज्याला आपण द्विभुज रूप असं म्हणतो, दोन भुजा असलेलं रूप, की जे भगवंतांचं भगवान श्रीकृष्णांचं मूळ रूप आहे ते त्या ठिकाणी दर्शवतात. तर आपण सगळे जाणून आहोत की श्यामसुंदर रूपाप्रती भगवंताच्या जे कुणी आसक्त असतील, की ज्यामध्ये श्रेष्ठ अशा भक्तियोगाचे पालन करतील, आपण काही अध्यायांमध्ये पण बघितलंय जसं 6.47 श्लोक असेल किंवा 7.1 श्लोक आहे किंवा 8.5 श्लोक आहे, यामध्ये काही लोक हे आध्यात्मिक साक्षात्काराची पराकाष्ठा जे आहेत ते समजू शकत नाहीत. आणि त्यामुळे हा सगळा अट्टाहास आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर अशी ही अध्याय 11 ची समरी आहे किंवा सारांश आहे असं म्हणायला हरकत नाही की गोंधळलेले अर्जुन यांना भगवंत विराट रूप दाखवतात. ऍक्च्युली हे विराट रूप जे प्रदर्शित करतात ते फक्त अर्जुनाला नसून आपल्या सर्वांसाठी आहे, की जे काही लोक आहेत ते भगवान त्यांच्या विराट रूपाला आकर्षित होतात, ज्यांना आपण निराकारवादी लोक असं म्हणतो, की जे भगवंतांच्या साकार रूपाची प्रार्थना न करतात, पूजा न करता ते निराकार रूपाची प्रार्थना करतात. तर हे एवढं सगळं बघून अर्जुन खूप गोंधळलेले आहे आणि म्हणून या पुढचा अध्याय आहे अध्याय 12, अर्थात भक्तियोग, अर्थात श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. तर अशा या 12 अध्यायामध्ये 3 विभाग आहेत आपण इथं समजू शकतो. एक म्हणजे पहिला विभाग म्हणजे भक्तियोग हा सर्वोत्तम आहे. तर पहिले 7 श्लोक जे आहे या अध्यायातले ते दर्शवितात की भक्तियोग हाच सर्वोत्तम आहे. त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये आपण बघणार आहोत भक्तीची शिडी. याच्या आधी आपण योग शिडी पण बघितलेली आहे, पण जो सर्वोत्तम असलेला भक्ती मार्ग जो आहे, भक्तीचा जो पथ आहे, त्याच्याकडे मार्गस्थ व्हायचं असल्यास
आपल्याला भगवंत पाच प्रकारचे ऑप्शन्स देतायत, पर्याय देत आहेत, की त्यांच्यापैकी एखाद्या मार्गाचा आपण अवलंब करून भक्तियोग प्राप्त करू शकतो आणि भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर यामध्ये 8 श्लोकापासून 12 श्लोक, म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 अशा 5 लेवल्स आणि 5 ऑप्शन्स हे भगवंत अर्जुना पुढे ठेवतायत, की हे शक्य नसेल तर हे अर्जुना, हे शक्य नसेल तर हे अर्जुना आपण करू शकतो आणि अशा रीतीने भक्तियोग आत्मसात करू शकतो, अशा पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. पुढचा टप्पा म्हणजे गुण जे श्रीकृष्णांना अतिप्रिय आहेत, ते म्हणजे श्लोक क्रमांक 13 पासून श्लोक क्रमांक 20 पर्यंत. ह्या विभागामध्ये भगवंत हे भगवंत भक्तांचे 35 गुण याबद्दल मार्गदर्शन करतात, की जे भगवंतांना अतिशय प्रिय आहे. खर तर हा अध्याय 12 सगळ्यात लहान अध्याय आहे, कारण याच्यामध्ये 20 श्लोक आहेत, पण तरी देखील हा अध्याय 12 हा खूप आपल्याला दिव्य ज्ञान देणारा आहे, कारण यामधलं ज्ञान हे भक्तीशी संबंधित आहे. ओके, आणि म्हणून अशा रीतीने भक्तियोग किंवा श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा हे दिव्य ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर यासाठी हा अध्याय 12 आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करूया, की भगवान श्रीकृष्णांचे विशुद्ध प्रेम आत्मसात करण्याकरिता भक्तियोग हे एक श्रेष्ठ साधन आहे, आणि या मार्गावर जे कुणी आरूढ होतील, आश्वस्त होतील, त्यांना दिव्य गुणांची प्राप्ती होते, असा या अध्याय 12 मधला संक्षिप्त बोध आता आपण बघितला. तर हे जे 3 भाग आहे, पहिले 7 श्लोक, नंतरचे 5 श्लोक आणि नंतरचे 13 पासून 20 हे श्लोक, यांची विभागणी ही आपण परत टप्प्याटप्प्याने केलेली आहे. यामध्ये पहिला भाग आपण बघतोय भक्ती सर्वोत्तम आहे, दुसरा भाग भक्तीची शिडी, आणि तिसरा भाग गुण जे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. तर असा आपण एक एक भाग बघूया इन डिटेल मध्ये. सर्वात प्रथम आपण सुरुवात करीत आहोत की भक्तियोग सर्वोत्तम आहे, म्हणजे आपण सुरुवातच अशी केली आहे की भक्तियोग हा सर्वोत्तम आहे, म्हणजे स्टॅम्प पडला या ठिकाणी. भगवंत स्वतः हे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः भगवंत आपल्याला कन्व्हिन्स करतायत अर्जुनाच्या मार्फत की भक्तियोग हा सर्वोत्तम आहे. म्हणजे खरोखर आपण वेगवेगळे अध्याय आतापर्यंत जे बघितले, तर वेळोवेळी स्वतः भगवंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योग क्रिया सांगत आहेत की कशा प्रकारे भगवंतांची प्राप्तीही होऊ शकते. पण तरी देखील भगवंत स्वतः म्हणतात या सर्व पर्यायांमध्ये भक्तियोग हा सर्वोत्तम आहे. तर हा सर्वोत्तम भक्ती मार्ग याचे 3 विभाग आहेत. एक म्हणजे आपण बघणार आहोत की निर्गुण ब्रह्माचा उपासक यामध्ये जे आहेत, त्यानंतर भक्त हे कसे परम सिद्ध आहेत हे आपण जाणून घेऊया, आणि भगवान श्रीकृष्ण कसे भक्तांचे स्वतः रक्षण करतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपण सर्वात पहिल्या टप्प्याकडे जातो आहोत, यामध्ये की निर्गुण ब्रह्माचे जे उपासक असतात, यामध्ये पहिला जो श्लोक आहे त्यामध्ये स्वतः अर्जुन प्रश्न विचारत आहे की हे भगवंता, आपल्या साकार रूपाला पूजणारे श्रेष्ठ की आपल्या निराकार निर्विशेषवादी रूपाला पूजणारे हे श्रेष्ठ. त्यांच्यामध्ये झालेल्या या कन्फ्युजन मुळे, विराट रूप दर्शवल्यामुळे जे कन्फ्युजन आलं ते आपल्या सर्वांचं देखील कन्फ्युजन आहे. आपण सुद्धा सगळेजण हतप्रभ झालो आहोत, आपण सगळे भ्रमित झालेलो आहोत की स्वतः भगवंतांनी हे विराट रूप अर्जुनाला दाखवलेलं आहे, मग त्या विराट रूपाचं पूजन करायचं की भगवंतांच्या साकार रूपाचं पूजन करायचं. खर तर बघायला गेलं तर अर्जुन हे स्वतः खूप ज्ञानी आहेत,
जे ह्या प्रश्नांची उत्तर अर्जुनांना माहिती देखील आहेत, पण तरी सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना याबद्दल ज्ञान मिळावं यासाठी हा सगळा अट्टहास। तर भक्तियोग कसा सर्वोत्तम आहे ते आपण या तीन टप्प्यांमध्ये बघणार आहोत। तर यासाठी आपण सुरुवात करत आहोत श्लोक क्रमांक पाच। तर श्लोक नंबर पाच हा असा आहे, क्लेशो दिकतरस्तेषां अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवत बीर वाप्यते। अर्थात ज्यांचे परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे। त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच दुष्कर असते। तर या ठिकाणी या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की दोन ठिकाणी दोन वेळा इथं क्लेश हा शब्द संबोधलेला आहे आणि इथं दुष्कर देखील। इथं स्वतः भगवंत सांगत आहे की ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष निराकार रूपाला अक्षरम अशा रूपाला पूजतात, त्याच्याशी आसक्त झालेले आहेत, त्यांना भक्ती मार्ग अत्यंत क्लेशदायक आहे आणि त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी, म्हणजे आपण सगळ्यांनी शरीर धारण केलेलं आहे, आपण जरी म्हटलं आपण आत्मा आहोत पण ह्या आत्म्याने शरीर धारण केलेलं आहे, म्हणून आपण सगळे देहधारी जीव आहोत, म्हणून अशा ह्या देहधारी जीवांसाठी जेव्हा निराकार ब्रह्माला आसक्त होऊन भक्ती मार्गाचा जो अवलंब केला तर या ठिकाणी भक्ती मार्ग दुष्कर आहे। म्हणजे अशी व्यक्ती ही कुठेही भटकू शकते, नो गॅरंटी, आणि अत्यंत क्लेशदायक आहे। आपण पुढच्या श्लोकामध्ये देखील बघणार आहोत की कसं भगवंत या ठिकाणी सांगता आहे की कसा हा मार्ग दुष्कर आणि क्लेशदायक आहे। त्या उलट भगवंत पुढच्या ह्या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की भक्त हे परम सिद्ध आहेत, परफेक्शन, मोस्ट परफेक्ट, मोस्ट परफेक्ट कोण म्हणजे परम सिद्ध कोण, या उत्तराखाली जे पहिला श्लोक जो होता की अर्जुनाने प्रश्न विचारला की कोण श्रेष्ठ, दुसऱ्या श्लोकामध्ये आपण बघतो आहोत श्री भगवान उवाच मय्या वेश मनो येमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्त तमामता। श्री भगवान म्हणाले जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत। इथं भगवंत शब्द वापरतात युक्त तमामता, म्हणजे माझ्या मते भगवंत त्यांचं स्वतःच मत या ठिकाणी प्रदर्शित करत आहेत। काय सांगतात भगवंत, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ निश्चयाने दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात हे अर्जुना ते माझ्या मते सर्वोत्तम आहे। म्हणजे भगवंत या ठिकाणी म्हणतात जे श्रद्धापूर्वक साकार रूपाचे पूजन करतात ते परम हे अर्जुना असे माझे मत आहे। तर अशा ह्या निराकार ब्रह्माचे पूजन करणारे आणि भगवंतांच्या साकार रूपाचे पूजन करणारे असे दोन प्रकारचे उपासक असतात। आणि या ठिकाणी भगवंत स्वतः भक्तांचे रक्षण करतात। आपण यामध्ये बघणार आहोत की या दोघांची काय गती आहे, निराकारवादी आणि भक्त म्हणजे सगुण उपासक। निराकारवादी उपासक आणि सगुण उपासक किंवा साकार रूपाचे पूजन करणारे उपासक
यामध्ये काय अंतर आहे यांच्यामध्ये तुलनात्मक फरक या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामध्ये निराकारवादी जे आहेत ते निराकार ब्रह्मज्योतीवरती ध्यान करतात. आता आपल्या सर्वांना आपला स्वभाव माहितीये कसा असतो. आपल्याला जर कोणी सांगितलं की आपल्याला एकाच ठिकाणी बसायचंय आणि शून्यावरती ध्यान करायचं आहे, तर आपल्याला कुणी नाही जर म्हटलं आपल्याला हे करायचं नाही ते करायचं नाही, तर उलट आपलं जास्त लक्ष त्या ठिकाणी जातं आणि आपण जास्त त्या ठिकाणी प्रेरित होतो ती गोष्ट करण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी निराकारवादी जर असतील तर त्यांना ब्रह्मज्योतीवर ध्यान करावे लागते की जे अत्यंत दुष्कर आहे. म्हणजे जे साकारवादी असतात, साकारवादी उपासक किंवा भक्त जे असतात ते भगवंतांच्या अर्चा विग्रहांवर ध्यान करतात की जे तुलनात्मक दृष्टीने सरळ आहे, सोपं आहे आणि सहज आहे. की आपण जेव्हा भगवंतांच्या अर्चा विग्रहांवर ध्यान, म्हणजे काय, आपण भगवंतांचे नाम रूप गुण किंवा लीला यांचं स्मरण करू शकतो, ध्यान करू शकतो. भगवंतांचं नाम हे किती दिव्य आहे, त्यांचे गुण असतील, रूप असतील, लीला असतील, या सगळ्यांवरती आपण ध्यान करू शकतो की जे आपल्याला सोपं जातं. एखाद्या भक्ताला हे सोपं जातं. तर समजा मला जर जप करायला बसायचं असेल तर मी समोर भगवंतांचा फोटो ठेवू शकते की त्यामध्ये छान भगवंतांचं ड्रेसिंग आहे. त्या फोटोमध्ये समजा राधाष्टमीचं दर्शन असेल त्या दिवसाचं, तर अशा रीतीने माझा जप हा अजून चांगला होऊ शकतो. पण तेच जे शून्यावरती ध्यान करायचं म्हटलं तर जसं गढूळ पाणी असतं आणि गढूळ पाण्यामध्ये जर आपण तुरटी फिरवली ते सगळी घाण खाली सेटल डाऊन होते, म्हणजे खाली बसते. पण परत जर आपण काडी फिरवली त्यामध्ये तर परत ही धूळ मातीवर येणारच आहे. त्याच पद्धतीने जरी शून्यावरती ध्यान केलं तरी हे तात्पुरतं असू शकतं. आणि म्हणून हा जो मार्ग आहे तो काही इतका प्रेफरेबल मार्ग नाहीये की जे निराकारवादी फॉलो करतात किंवा त्याचा अवलंब करतात. इंद्रियांवर संयम, आपण सगळे शिकलो आहोत भगवद्गीता जशी आहे तशी ही जी कॉपी आहे आपण बघतो की इथं भगवंत अर्जुनाला गीता सांगतायत, इथे पाच घोडे आहे या रथाला आणि भगवंत सांगता आहेत की या घोड्यांना लगाम देणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने आपले हे सगळे इंद्रिय बेफाम सुटलेले असतात की ज्यांना संयमित करणं खूप कठीण आहे, जे निराकारवादींना करावं लागतं. आणि भगवंतांचे जे भक्त असतील, साकार रूपाचं पूजन करणारे जे असतात साकारवादी, तर ते इंद्रियांना संयमित न करता भगवंतांच्या सेवेमध्ये लावतात. मग ते भगवंतांसाठी आपल्या भरपूर माताजीची टीम आहे की जे भगवंतांसाठी गार्लंड्स हार बनवतात, की त्यांचे हात हे भगवंतांच्या डेकोरेशनसाठी उद्युक्त असतात, किंवा काही माताजी आहे भोगसेवेमध्ये भगवंतांसाठी भोग बनवतात आणि ते अर्पण करतात. तर अशा रीतीने आपले जे हे इंद्रिय आहे हे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. त्यानंतर निराकारवादी जे आहेत त्यांना वेदांचं म्हणजे उपदेशांचं अध्ययन करावं लागतं आणि त्यामुळे त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ही होऊ शकते. आता या वेदांचं किंवा उपदेशांचं अध्ययन करण्यासाठी त्यांना संस्कृत भाषा शिकावी लागते आणि संस्कृत भाषा ही काही समजण्यासाठी बोलण्यासाठी सोपी नाही. आज आपण प्राकृत भाषा शिकतो आहोत आणि प्राकृत भाषेशी परिचित आहोत, पण जर निराकारवादी असतील तर त्यांना हे सगळे शास्त्र समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेचं अध्ययन करणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण पुढे बघू शकतो की त्यांचं जीवन हे कसं कष्टमय आहे आणि हा भक्तिमार्ग कशा कष्टमय आहे आणि एवढं करून देखील ते भगवंतांशी काही संबंध ठेवत नाही. या उलट आपण बघतो की भक्त हे नवविधा भक्तीद्वारे भगवंतांशी संबंध प्रस्थापित करतात की जे खूप सहज आणि स्वाभाविक आहे. तर भगवंतांशी
अंतरंग व वैयक्तिक पद्धतीने वेगवेगळ्या रसांमध्ये संबंध प्रस्थापित करू शकतात. कुठल्या रसांमध्ये? जसं आपण बघतो शांत रस, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस किंवा माधुर्य रस. तर ह्या वेगवेगळ्या रसांमध्ये भक्त हे भगवंतांशी आदान प्रदान करू शकतात की जे खूप सहज आणि स्वाभाविक आहे. निराकारवादी हे स्वप्रयत्नांवर आधारित असतात, तर भक्त हे भगवान श्रीकृष्णांवर अवलंबून असतात आणि भगवंत स्वतः त्यांचा उद्धार करतात. तर या ठिकाणी स्वतःवर निर्भर असलेले निराकारवादी आणि भगवंतांवर निर्भर असलेले सगुण उपासक आणि भक्त अशा रीतीने आपण बघतो की कसं निराकारवादींचं आयुष्य किंवा जीवन हे अव्यक्त आणि गतिर दुःखम, म्हणजे याचा परिणाम हा दुःखामध्ये, म्हणजे गॅरंटी नाही आहे एवढं करून देखील, म्हणजे त्यांना जर भक्ती मार्ग अवलंबायचा असेल, त्यांना संस्कृत शिकायचं, वेदांचं अध्ययन करायचं, सर्वांप्रती समभाव ठेवायचा, इंद्रिया निग्रह करायचा, निराकार ब्रह्मज्योतीवर ध्यान करायचं आणि स्वप्रयत्नांनी भगवंतांशी कुठलाही संबंध न जोडता हा भक्ती मार्ग आत्मसात केला तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होऊ शकते, पण त्यांना आनंद मिळणार नाही. या उलट भक्तांना भगवंतांची सच्चित आनंदांची प्राप्ती होऊ शकते जर त्यांनी साकार रूपाचे पूजन केले. म्हणजे भगवंतांनी हा मुद्दा फोडून काढलेला आहे की भगवंत या ठिकाणी सांगतात की हे अर्जुना, मी जरी तुला विराट रूप दर्शविलेलं आहे तरी हे काही ढोंगी लोकांसाठी की जे स्वतःला भगवंत म्हणण्याचा प्रयत्न करतात, तर ते जेव्हा म्हणतील की आम्ही स्वतः भगवंत आहोत तर त्यांना आपण विचारू शकतो की तुम्हाला भगवंतांसारखं विराट रूप दाखवता येईल. त्यामुळे कुठलंही किंतु परंतु न ठेवता या पद्धतीने भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतायत की हे अर्जुना, जे माझ्या साकार रूपाचं पूजन करतील ते मला प्राप्त करतील आणि त्यांचा उद्धार मी स्वतः करेन. तर या ठिकाणी सांगतायत भगवंत की गरजेचं नाही की जेव्हा आपण काही कठीण कार्य करू तेव्हाच परिणाम उत्तम होईल. खूप कठीण आहे ना की आपल्याला हे निराकारवादींचे जे प्रयत्न आहेत, जे कष्टप्रद जीवन आहे, ते आपल्याला जाणवत आहे की हे कार्य खूप कठीण आहे आणि हे कठीण कार्य केलं तरच आपल्याला चांगले परिणाम येत. कित्येक वेळा सहज सुलभतेनेही जीवन सुखपूर्वक व आनंदमयी आपण बनवू शकतो आणि बाह्य देखाव्याने प्रभावित होणे सोडून द्यावे अशी अनमोल शिक्षण आपल्याला यामधून मिळते. तर या ठिकाणी स्वतः भगवंत सांगता आहेत की मी तुझा उद्धार करीन. आणि या ठिकाणी भक्त नवविधी प्रकारे, नऊ प्रकारे भगवंतांना संतुष्ट करू शकतात. हे वेगवेगळे पर्याय आहेत आणि मार्ग आहेत की ज्यांचा अवलंब भक्त करू शकतो, कुठल्याही एका मार्गाचा अवलंब करू शकतो आणि भगवंतांची प्राप्तीही करू शकतो. तर हे नऊ मार्ग आपण डिटेलमध्ये, हा पॅनोरमिक व्ह्यू झाला, आपण डिटेल बघूया की या भक्तियोगामधील हे नऊ मार्ग आपल्या आचार्यांनी डिटेल वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये दिलेले आहेत जे आपण फॉलो करतो. की यामध्ये श्रवण असेल, कीर्तन असेल, विष्णू स्मरण आहे, पाद सेवन आहे, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेद अशा नऊ विधी आहेत किंवा नऊ प्रकारे आपण भगवंतांची भक्तीही करू शकतो किंवा भक्ती मार्गावर या कुठल्याही विधीचा आपण अवलंब करून भगवत प्राप्ती करू शकतो. तर यामध्ये श्रवण म्हणजे काय? कथा ऐकणे. आज आपला अध्याय 12 चालू आहे, अध्याय 1 पासून आपण श्रीमद भगवत गीतेचं अध्ययन करतो आहोत. तर भगवंतांबद्दल ऐकणे याला म्हणायचं श्रवण, ऐकणे म्हणजे श्रवण. त्या ठिकाणी आपण खूप छान काही उदाहरणं, आयडियल्स जे आहे आपल्या शास्त्रांवर आधारित, त्या आपण या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत.
यामध्ये परीक्षित महाराजांचं उदाहरण आपल्याला बघता येईल की परीक्षित महाराज हे 7 दिवस 7 रात्र एका ठिकाणी बसून भगवंतांबद्दल ऐकतात, श्रवण करतात. अतिशय उत्तम उदाहरण आहे परीक्षित महाराजांचं. आपण हेही ऐकतो की रामायणामध्ये हनुमानजी आहेत की जिथं कुठं रामलीला चालू असते, श्रीरामांबद्दल कथेचं वाचन सुरू असतं, त्या ठिकाणी स्वतः हनुमंत ऐकण्यासाठी येऊन बसतात असं म्हटलं जातं. तर श्रवण आपण जे करतो आहोत, आपण जे लेक्चर ऐकतो आहोत, ते एका अर्थाने श्रवणच आहे. आणि भक्ती मार्गाची पहिली पायरी ही श्रवण आहे. श्रवणाच्या माध्यमातून आपले कॉन्शियसनेस, आपली जी चेतना आहे, ही वृद्धिंगत होऊ शकते कृष्ण भक्तीप्रती. दुसरं कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? जप, कथा, गान. मी जसं म्हटलं की भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला याबद्दल आपण जेव्हा बोलत राहतो, ऐकत राहतो, या क्रियेमध्ये संलग्न होतो, तर त्या वेळेला, त्या पद्धतीला, त्या विधीला कीर्तन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये उदाहरण आहे शुकदेव गोस्वामी. रामायणामधील उदाहरण आहे वाल्मिकी मुनी आणि लवंकुश, की ज्यांनी वाल्मिकी ऋषींनी भगवान श्रीरामांच्या चरित्राबद्दल लिहून आणि त्याचं कथन लवंकुश यांनी करून एका प्रकारे कीर्तनच केलेलं आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील गावोगावी जाऊन, ग्राम ग्राम जिथे जिथे ते जात, त्या त्या ठिकाणी ते कीर्तन करीत असत. पुढची पायरी आहे, विधी आहे विष्णू स्मरण, भगवंतांबद्दल स्मरण करणे. यामध्ये उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे प्रल्हाद महाराज. की त्यांच्यावरती किती अत्याचार झाले, पण तरी देखील त्यांनी भगवंतांचं स्मरण त्या ठिकाणी सोडलं नाही. आणि त्यामुळे भगवंत स्वतः संतुष्ट होऊन नरसिंह रूपामध्ये अवतरित होतात आणि त्यांचा उद्धार करतात. ते प्रल्हाद महाराजांचं उदाहरण की त्यांना सापांच्या याच्यामध्ये टाकलेलं, तेलाच्या कढईत टाकलेलं, कड्यावरून लोटून दिलेलं, पण तरी देखील प्रल्हाद महाराजांनी त्यांचं विष्णू स्मरण हे सोडलं नाही. आणि त्यामुळे हा जो निर्धार आहे, हा जो दृढ निश्चय आहे की ज्यामुळे ते भगवंतांची प्राप्ती करू शकले. त्यानंतर रामायणातील उदाहरण सीता देवी आहे. जेव्हा रावणाने सीतादेवींचं हरण केलं, 11 महिने सीतादेवी लंकेमध्ये स्थित होत्या. आणि पूर्ण 11 महिने त्यांनी भगवान श्री रामांचं नित्य चिंतन केलं आणि स्मरण केलं. तर असं म्हणतात की शेवटी शेवटी सीतादेवी ह्या भगवान श्री रामांसारखे दिसायला लागल्या होत्या. तर असं म्हणतात ना की आपण ज्यांचं स्मरण करतो त्यांच्याच प्रकारे आपण देखील दिसायला लागतो. त्याच पद्धतीने सीतादेवींचं देखील हे उदाहरण आहे. पुढचं पादसेवन. भगवंतांच्या चरण कमलांची किंवा भगवंतांच्या चरणांप्रती जे कुणी सेवा करतात त्यांची सेवा करणे, म्हणजेच भगवंतांची आणि त्यांच्या भक्तांची सेवा करणे. यामध्ये उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे श्री लक्ष्मी यांचं. तसं म्हणतात की क्षीरसागरामध्ये स्वतः लक्ष्मी देवी या विष्णूंचं पादसेवन करत असतात. पाय, त्याला आपण पाय दाबणे असं म्हणतो, की पादसेवन, ह्या पायांची सेवा, चरणांची सेवा या करत असतात. त्याच पद्धतीने आपण आणखी रामायणातील उदाहरण बघू शकतो, ते म्हणजे भरत महाराज. श्रीरामांच्या पादुका घेऊन ते रोज रिपोर्टिंग करत असत की आज हे झालं, आज असे निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घ्यायचे, आज असं केलंय, तसं केलंय. आणि 14 वर्ष श्रीरामांच्या पादुका त्या ठिकाणी त्यांनी सिंहासनावर ठेवून राज्य केलेलं आहे, याला म्हणायचं पादसेवन. त्यानंतर आहे अर्चनम, अर्चा विग्रहांची पूजा. म्हणजे जे मंदिरामध्ये भगवंतांच्या मूर्ती असतात त्यांना अर्चा विग्रह असं म्हणतात. आणि हे भगवंतांचं साकार रूप आहे, त्यांची पूजा करणं. तर याचं उत्तम उदाहरण आहे ऋतू महाराज आणि शबरी. पण शबरीची बोरं आपण सगळे जाणून आहात, ऐकून आहात की कसं शबरीची उष्टी बोरे स्वतः भगवंतांनी खाल्ली होती. तर स्वतः शबरी ही रोज
भगवंत श्री राम त्या मार्गावरती येतील, ती रोज ती पथ सजवीत असे, फुलं त्या मार्गावरती टाकत असे, रोज बोर काढून येत असे आणि ते खाऊन चवीने कसे आहेत ते बघत असे, आणि याला म्हणायचं भगवंतांच्या अर्चा विग्रहाची पूजा. त्यानंतर वंदनम म्हणजे भगवंतांचे गुणगान आणि प्रार्थना. यामध्ये उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे अक्रूरजींचं महाभारताच्या वेळेस, आणि रामायणामधील उदाहरण आपल्याला परिचित आहे ते म्हणजे बिभीषण. हे असं म्हणतात की लंकेमध्ये बिभीषण असे एकच होते की ज्यांच्या घरामध्ये भिंतींवर राम नामाचा जप हा लिहिलेला होता, राम 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 राम, आणि ते एकटेच अशी एक व्यक्ती होती लंकेमध्ये, पूर्ण अशा लंकेमध्ये, की ज्यांच्या अंगणामध्ये तुळस होती. तर अशा रीतीने भगवंतांची गुणगान करण्यामध्ये ते सतत व्यस्त असत. त्यानंतर दास्यम ही जी विधी आहे भगवंतांची, दास्य भावनेमध्ये सेवा, आणि यामध्ये उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे हनुमानजी आणि लक्ष्मण. तर या दोघांनीही भगवंतांची दास्य भावामध्ये सेवा केलेली आहे. आपण सगळे परिचित आहोत कसं हनुमानजींनी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी संजीवनी बुटी पाहिजे होते म्हणून पूर्ण तो पर्वत उचलून आणला, तर त्यांना ती वनस्पती ओळखता येत नव्हती. मग काय करावं, एखादं जर आपल्यासारखं दुसरं कोणी असतं तर मला हे टास्क जमणार नाही, हे काम मला करता येणार नाही असं म्हटलं असतं. पण आपण बघू शकतो की हनुमानजींनी ते काम तडीस नेलं आणि भगवंतांच्या चरणांची सेवा दास्यभावामध्ये त्यांनी केली. तसंच उदाहरण लक्ष्मणजींचं पण आहे. रामायणामध्ये आपण बघतो की स्वतः लक्ष्मण हे 14 वर्ष निद्रिस्त नव्हते, तर त्यांनी झोप घेतली नाही. इकडे भरत महाराज हे खाली झोपत असत, कुटीमध्ये राहत असत, आणि तिकडे लक्ष्मण देखील 14 वर्ष त्यांनी झोप घेतलेली नाही. याला म्हणायचं दास्यम भाव. त्यानंतर साख्यम, साख्य भावनेमध्ये सेवा. याचं उत्तम उदाहरण आपल्याला आता माहितीच आहे, अर्जुन अनुसूयवे, की ईर्ष्यारहित अर्जुन हा भगवंतांचा आवडता सखा आहे. आणि त्याचप्रमाणे रामायणामधील उदाहरण ते म्हणजे सुग्रीव. तर सुग्रीव हा पण भगवंतांचा सखा आहे. सुग्रीव महाराज जे होते की असं म्हणतात की आपल्या मैत्रीचा आदर्श दाखवण्यासाठी त्यांनी 7 फेरे पण घेतलेले होते अग्निभोवती, की आम्ही आमची मैत्री जप. तर त्याचं पालन भगवान श्रीरामांनी आधी केलं वालीचा वध करून, आणि नंतर आपण बघतो की कसं सुग्रीवांनी भगवंतांना मदत केली सीता देवींची सुटका करून घेण्यासाठी. तर अशा रीतीने अर्जुन आणि सुग्रीव यांनी साख्य भावामध्ये भगवंतांची सेवा केलेली आहे. आत्मनिवेदनम, पूर्ण आत्मसमर्पण, ज्याला आपण म्हणतो कम्प्लीट सरेंडर. याचं उत्तम उदाहरण आहे बली महाराज. जेव्हा वामनदेव बलीकडे 3 पाऊल जागा मागण्यासाठी गेले होते तेव्हा बली महाराजांनी ती दान केली. पहिल्या 2 पावलांमध्येच सगळे 14 भुवन हे आत्मसात झाले, आणि तिसरं पाऊल कुठे ठेवायचं जेव्हा हा प्रश्न विचारला भगवंतांनी वामनदेवांनी, तर तेव्हा बली महाराज म्हटले की माझ्या मस्तकावर ठेवा. तर याला म्हणायचं कम्प्लीट सरेंडर, आत्मनिवेदन. रामायणातील अजून एक आपण उदाहरण बघू शकतो ते म्हणजे जटायू. खरं तर रावणापुढे जटायू हे खूपच सर्वसाधारण होते. जे रावणाच्या ज्या शक्ती आपण बघितल्या, पण तरी सुद्धा ते रावणाशी लढाई करायला निघाले होते कारण ते सीता देवीचं हरण करत होते. तर या ठिकाणी आपण बघतो की जटायू पूर्ण रक्तबंबाळ झालेले होते आणि शेवटपर्यंत रावणाशी त्यांनी लढाई केली. या भावनेने ज्याला आपण म्हणायचं आत्मनिवेदन. तर असे 9 विधी श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, ह्या 9 विधींद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती ही करू शकतो किंवा भक्तियोग आत्मसात करू शकतो. याच्यातली कुठलीही विधी जर आपण या इतक्या पर्यायांमधून एका विधीने जरी आपण युक्त झालो तरी परिणाम गॅरंटीड.
या ठिकाणी भगवंत आश्वस्त करतायत आपल्याला, गॅरंटी देतायत. स्मरण असू द्या, विविध प्रकारच्या सेवांमधील विकल्प हे सगळे पर्याय आहेत आणि भगवंत या ठिकाणी संपूर्ण आश्वासन देत आहेत. वारंवार एकच संदेश आपणा सर्वांना देत आहे की भक्तियोग हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि या भक्ती मार्गाचा जर अवलंब केला तर त्या भक्तांचा उद्धार स्वतः भगवंत करतात. इतर भगवंत स्वतः म्हणतात सातव्या श्लोकामध्ये, तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्थ मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. त्या ठिकाणी हा ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय की हा मृत्यू संसार सागर आहे आणि यामध्ये आपण किती जन्मामध्ये भटकलेलो आहे सांगता येत नाही आणि काही गॅरंटी नाही आपली की आपण कधी भगवंतांपर्यंत पोहोचणार आहोत. इथं भगवंत गॅरंटी देत आहेत की तू जर अशा रीतीने माझी भक्ती केली, सर्व कर्मे जे माझे पूजन करतात, मला कर्म अर्पण करतात, माझी उपासना करतात, मन स्थिर करून भक्ती मध्ये संलग्न होतात, मी त्यांना ह्या मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित शीघ्र बाहेर काढतो. वेळ लागत नाही. आपण बघू शकतो की निराकारवादींच्या बाबतीत भगवंत म्हणतात अंतत शेवटी कधीतरी मोक्ष प्राप्ती होऊ शकते. इथं भगवंत स्वतः म्हणतायत शीघ्र त्वरित संसार सागरामधून बाहेर काढतात आणि आपला उद्धार करतात. तर भगवंत सांगतायत की आपल्याला भक्तियोग हा कसा श्रेष्ठ आहे आणि ह्या भक्ती मार्गावर आपण कसं मार्गस्थ व्हावं. तर आपल्याला ह्या पाच प्रकारे आपण भक्तीची शिडी बघू शकतो. यामध्ये 8, 9, 10, 11, 12 असे श्लोक आहेत. यामध्ये आपण बघू शकतो आठव्या श्लोकामध्ये भगवंत सांगता आहेत की मन श्रीकृष्णांवर आपण केंद्रित करू शकलो तर आपण भगवान श्रीकृष्णांशी अंतरंग आणि वास्तविक संबंध हे प्रस्थापित करू शकतो. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतायत की हे अर्जुना, जे कुणी आपले मन व बुद्धी माझ्या ठाई स्थित करतील त्यांच्याशी माझा संबंध दृढ होईल. हे झाला 8वा श्लोक. 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत, जर अर्जुना तुला हे तू हे करण्यात असमर्थ असशील तर तू साधना भक्तीच्या नियमांचे पालन करू शकतोस. दुसरा पर्याय, नेक्स्ट ऑप्शन, जर पहिलं जमलं नाही तर नेक्स्ट. तर 9वा अध्याय मध्ये भगवंत सांगतात की विधी विधानांचं जर तू पालन करू शकला तर भक्ती मार्ग मिळू शकतो. तू हे करण्यात जर असमर्थ असशील तर हे अर्जुना, जे काही तू कर्म करशील ते भगवंतांना अर्पण कर, कर्मयोग कर किंवा कर्मफळांचा त्याग कर. जर कर्मयोग करायला जमत नसेल 10व्या श्लोकामध्ये तर तू कर्मफळांचा त्याग कर असं 11व्या अध्यायामध्ये म्हणतात आणि 12व्या अध्यायामध्ये सांगतात, सॉरी 12व्या श्लोकामध्ये सांगतात भगवंत की कसं अभ्यासापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ, ज्ञानयोगापेक्षा ध्यानयोग श्रेष्ठ, ध्यानयोगापेक्षा कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ. आणि अशा रीतीने एखादी व्यक्ती ही भगवंतांना प्राप्त करू शकते. तर अशा रीतीने आपण स्टेप बाय स्टेप बघूया. श्लोक क्रमांक 8 मध्ये आपण बघूया, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव
अत ऊर्ध्वम न संशया, अनुवाद माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर, इथं आपण हायलाइट केलंय मनला, आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. तर हे भक्तीचं परम लक्ष आहे की भगवंतांवर आप म्हणजे हे यांना आपण आंतरिक इंद्रिय म्हणतो, मन आणि बुद्धी. आपण जेव्हा अशा आंतरिक इंद्रियांद्वारा आपलं आपला भक्तियोग दृढ करू तर आपली भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते. तर अशा रीतीने भगवंत सांगता आहेत की माझ्यावरती लक्ष केंद्रित कर, माझ्या ठाई तू स्वतःला युक्त कर, तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. त्या ठिकाणी आपल्याला श्रील प्रभुपाद दिसत आहेत की आपण बऱ्याच अध्यायांमध्ये श्रील प्रभुपादांबद्दल ऐकलेलं आहे की जे इस्कॉनच्या स्थापनेमध्ये श्रील प्रभुपाद यांचा महत्वाचा वाटा आहे की ज्यांनी इस्कॉन या संस्थेची स्थापना केली, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तेही वयाच्या 70व्या वर्षी. वयाच्या 70व्या वर्षी खिशामध्ये 40 रुपये, की जे अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांचा काही उपयोग नाहीये, त्याचं रूपांतर डॉलरमध्ये होण्यासारखे पण नाही. 40 रुपयातून फार तर 1 डॉलर त्या काळी होत असेल, हो ना. तर अशा या रुपयांचा काही उपयोग पण नव्हता, पण तरी सुद्धा भगवंतांच्या नामाचा प्रचार करण्यासाठी ते अहोरात्र ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे, शास्त्रांचं लिखाण केलेलं आहे, त्यांचा प्रचार केलेला आहे. आणि त्यांचे अलग अलग मॉर्निंग वॉक मध्ये आपण डिस्कशन बघू शकतो, व्याख्यान बघू शकतो की त्यांनी कसं सगळ्या जगाला प्रेरित केलेलं आहे. की हे कशामुळे होऊ शकलं, कारण त्यांचे मन आणि बुद्धी हे भगवंतांच्या ठाई हे स्थिर होते. अशा रीतीने आपल्या बुद्धीनुसार त्यांनी सर्वांना प्रेरित केलेलं आहे श्रील प्रभुपादांनी वेगवेगळ्या सेवा देऊन. आणि या ठिकाणी भगवंत गॅरंटी देतात की आपल्याला या ठिकाणी पूर्ण आश्वासन देतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बघतो की खूप साऱ्या वस्तूंवरती आपण ते घ्यायला जातो, असं मोठा कागद असतो आणि शेवटी कुठेतरी बारीक अक्षरात असते टर्म्स अँड कंडिशन्स, अटी लागू. म्हणजे आपण एवढं वर्ज वाचतो ते निरर्थक, पण जर आपण खाली टर्म्स अँड कंडिशन वाचणार नाही तर ते निरर्थक होतं, हो ना. तर अशा रीतीने स्वतः भगवंत या ठिकाणी पूर्ण गॅरंटी देत आहेत की अशा भक्ताचा उद्धार मी स्वयं करतो, की जे माझ्या प्रती मन आणि बुद्धी स्थिर करतील. आणि अशा रीतीने भक्ती योगामध्ये भगवंत हे पूर्ण आश्वासन देतात. भगवंत म्हणतात की ज्यांना कुणाला हे मन आणि बुद्धी माझ्या ठाई स्थिर करणे जमत नसेल, हे अर्जुना, जे कुणी यासाठी असमर्थ असतील त्यांनी साधना भक्तीचे पालन करा. साधना भक्ती म्हणजे विधी विधानांचं पालन, शास्त्रानुसार आपल्या आचार्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार. भगवंत स्वतः या ठिकाणी म्हणतायत की आपण बाह्य इंद्रियांद्वारा, बाह्य म्हणजे आपले हात पाय किंवा जे काही इंद्रिय असतील त्याद्वारा आपण साधना भक्ती करू शकतो. आणि या ठिकाणी भगवंत स्वतः अर्जुनाला हे धनंजया असं म्हणताय की हे सगळं करण्यास अर्जुन हे समर्थ होते. पहिलं म्हणजे आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन, प्राप्तकाळी लवकर उठणे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे, मंदिरामध्ये प्रार्थना करणे, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, भगवंतांना फुले अर्पण करणे, भगवंतांप्रती भोग बनवणे, भगवंतांच्यासाठी भोग बनवणे, प्रसाद सेवन करणे, भक्तांच्या संघामध्ये सदैव नियमितपणे भगवद्गीता व भागवताचे श्रवण करणे, हे सगळे भक्तीचे नियम आपण फॉलो करू शकतो, यांचा अवलंब करू शकतो. आणि यांचं नियामक तत्वांचे हे पालन केल्यामुळे आपल्याला आपली इंद्रिय शुद्ध होऊन मिळते. म्हणजे इंद्रियांच्या शुद्धीकरणासाठी हे साधना भक्तीचे नियम यांचा आपण अवलंब करू शकतो, जे खूप इझी आहे. मला झाडांवरून फूल काढायचे आणि ते फक्त भगवंतांच्या चरणी अर्पण करायचे, की जे खूप सोपं आहे कम्पॅरेटिव्हली, भगवंतांसाठी भोग बनवायचं. घरी मी जसं स्वयंपाक करते त्याच पद्धतीने आपण प्रसाद करू शकतो आणि भगवंतांना अर्पण करू शकतो.
भगवंतांचा प्रसाद ग्रहण करायचा, इथं आपल्याला काहीच खायचं नाही असं नाही म्हटलेलं आहे की तुम्ही तळलेलं खाऊ नका, खिचडी पण खाऊ नका. ओके, तर या ठिकाणी सगळं खा तुम्ही, पण भगवंतांना ऑफर केलेलं भोग दिलेला प्रसाद ग्रहण करा आणि भक्तांच्या संघांमध्ये सदैव राहा. आणि हे सगळं आपल्याला भगवंतांच्या संघामध्ये राहून करायचं आहे. आणि यासाठी योग्यता काय, प्रत्येक व्यक्ती करू शकते, लहान बालक देखील हे करू शकतो. लहान एखाद्या मुलाला तुम्ही सांगितलं तर तो देखील फूल तोडून आणेल आणि भगवंतांच्या चरणी अर्पण करेल. यासाठी काही योग्यता नाहीये. आणि परिणाम म्हणजे प्रेम भक्तीची प्राप्ती. तर साधना भक्तीचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला प्रेम भक्ती ही प्राप्त होऊ शकते किंवा मिळू शकते. तर या ठिकाणी चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला आदि लीला चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये 22वा श्लोक 17.22 मध्ये आपण बघू शकतो. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम है ते हय सर्व जगत निस्तार. कली युगात हरे कृष्ण हे भगवंतांचे दिव्य नाम म्हणजे श्री कृष्णाचा अवतार आहे. केवळ या दिव्य नामाचे उच्चारण करून भगवंतांचा प्रत्यक्ष सहवास प्राप्त होतो. आणि असे नामोच्चारण करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्यामुळे निश्चितपणे आपला उद्धार होतो. त्या ठिकाणी आपण महामंत्र खाली दिलेला आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो चैतन्य महाप्रभू यांनी म्हटलंय की गावागावामध्ये घराघरामध्ये या महामंत्राच्या ह्या दिव्य नामाचा ध्वनी पोहोचणं गरजेचं आहे आणि नामोच्चारण होणं गरजेचं आहे. आपल्याला प्रश्न पडेल, मग ही सगळी विधी सरळ आहे का? तर याचं उत्तर आहे होय. ही विधी सहज आहे का? उत्तर आहे होय. मला याबद्दल खात्री वाटत आहे का? जर उत्तर असेल हो, मला सकारात्मकता या ठिकाणी जाणवत आहे का? आज मी 12वा अध्याय ऐकत आहे, श्रवण करत आहे, तर मला गेल्या 11 अध्यायांपर्यंत काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळाली आहे का भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी? तर याचं उत्तर होय. माझ्या जीवनामध्ये हे ज्ञान प्रत्यक्ष उतरवण्यासाठी मी प्रयत्न करू शकते का? होय. तर ह्या 5 प्रश्नांमध्ये कुठल्याही 3 प्रश्नांच्या पर्यायाला या प्रश्नांना जर उत्तर होय आलेलं असेल तर तुमचा भक्ती मार्ग हा सुरू झालेला आहे. तर तुमची भक्ती योगाच्या दिशेने तुम्ही मार्गस्थ झालेला आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा रीतीने आपल्या भक्ती योगाचा हा शुभारंभ आहे. तर अत्यंत साधी सरळ सोपी ही विधी की कसं कलियुगामध्ये हरिनाम श्रेष्ठ आहे आणि स्वतः भगवंत त्या नामामध्ये अवतरित होतात. आपण जेव्हा जप करतो आपल्या जीवेवरती स्वतः भगवंत नृत्य करतात. तर स्वतः भगवंत त्यांच्या ध्वनीमध्ये अवतरित होतात. तर भगवंतांचे जे अलग अलग रूप आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो की हे देखील जर शक्य नसल्यास या ठिकाणी भगवंत 10वा श्लोक सांगताय. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अनुवाद, जर तू भक्ती योगाच्या विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. भगवंत म्हणतात जर साधना भक्ती जमत नसेल, विधी विधानांचे पालन जमत नसेल, तर या ठिकाणी थर्ड ऑप्शन भगवंत देतात अर्जुनाला. सांगताय की केवळ आणि केवळ, केवळ शब्द फक्त माझ्याकरिता कर्म कर आणि असे कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. त्या ठिकाणी या फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की खूप सारा प्रसाद आहे. प्रसादाचं वितरण आपण कोरोनाच्या काळामध्ये जे जे खूप मोठी मोठी शहर आहे त्या त्या ठिकाणी केलेलं आहे प्रसाद वितरण. आणि आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सगळे पैसे इस्कॉन मध्ये येतात कुठून, तर आपण सर्वांसारखे जे शुभचिंतक आहेत इस्कॉनच्या पाठीमागे, तर
ते आपले कर्म अशा पद्धतीने या योग्य दिशेने लावत असतात आणि त्यामुळे आपल्याला हे शक्य होतं. तर हा जो प्रसाद बनू शकला याचं जे वितरण होऊ शकतं याला पैसे लागतात, लक्ष्मी लागते की ज्या की जी आपल्याला शुभचिंतकांकडून प्राप्त होऊ शकते की जे डोनेशन करतात, चॅरिटी मध्ये देतात आणि त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळतो आणि ह्या गतिविधी आपल्याला शक्य होतात. त्याच पद्धतीने आपल्याला जर हे शक्य नसेल, अशा प्रकारे कर्म करणं शक्य नसेल, तर आपले टॅलेंट, आपले इंटेलेक्ट ज्या ज्या ठिकाणी असेल, एक्सपर्टाईज ज्या ज्या ठिकाणी असेल, हा रिसोर्सेस असतील, तर ते आपण भगवंतांच्या चरणी अर्पित करू शकतो. म्हणजे जर सुतार असेल तर एखाद्या मंदिरात सुतार काम असेल तर त्या ठिकाणी तो स्वतःला डेडिकेट करू शकतो, ते काम करू शकतो. किंवा इलेक्ट्रिशियन असेल तर कमी पैशामध्ये किंवा कमी मोबदल्यामध्ये किंवा मोबदला न घेता हे काम करू शकतो. किंवा कुकिंग असेल, पेंटिंग असेल, काही सिव्हिल वर्क असेल, जसं आपल्या मंदिरामध्ये राधाष्टमी पर्यंत बऱ्याच घडामोडी या चालू होतात, किचन वर्क होतं, तर अशा रीतीने कुणी कुणी आपल्याला सपोर्ट करत असतं आणि ज्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात. भगवंत या ठिकाणी म्हणतात हे देखील जर जमत नसेल तर जे काही तू कर्म करशील ते सर्व कर्म श्री कृष्णां प्रित्यर्थ कर. आपल्या सर्व इंद्रियांना श्री कृष्णांच्या सेवेमध्ये ला आणि आपले जीवन यशस्वी बनेल. आपण आपापल्या क्षमतेनुसार आपले कर्म हे भगवंतांना अर्पित करू शकतो आणि आपल्याला हेही जमत नसेल तर या ठिकाणी भगवंत 11व्या श्लोकात सांगतात अथै तदप्य शक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रिता सर्व कर्म फल त्यागम सर्व कर्म फलं त्यागम तत कुरु यतात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्म फलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. कर्मांची रिएक्शन म्हणजे कर्म फळांचा त्याग करून कुठलेही पाप कर्म न करता अशा पद्धतीने जर तू कर्म केलेस तर तुला भगवत प्राप्ती होऊ शकते असं या ठिकाणी भगवंत सांगतात. तर अशा प्रकारच्या विकल्पांद्वारे तर पाचवा विकल्प आहे की कसं अभ्यास योगाद्वारे आपण ज्ञानयोग मिळवू शकतो, प्राप्त करू शकतो. ज्ञानयोगाच्या पुढची पायरी आहे ध्यानयोग. ध्यानयोगापेक्षाही श्रेष्ठ आहे कर्मफळांचा त्याग, हे श्रेष्ठ आहे. आणि ह्या कर्मफळांचा जर त्याग केला तर दिव्य अनुभूती प्राप्त होऊ शकते आणि व्यक्ती आत्मसात होऊ शकते, आत्मस्थित होऊ शकते. अशा प्रकारे हे वेगवेगळे पाच विकल्प पर्याय भगवंतांनी अर्जुनाला दिलेले आहेत आणि भगवंत या ठिकाणी अर्जुनाला अधिक उत्तम बनण्यासाठी प्रेरणा देत आहे. तर भगवंत म्हणतात की स्वतःची तुलना स्वतःशीच करायला पाहिजे. म्हणजे कालपेक्षा आज मी माझ्या भक्ती मार्गावर किती दृढ झाली, या ठिकाणी आपल्याला स्वतःचेच मापदंड स्वतःला लावायचे आहे. दुसऱ्यांशी बिलकुल बरोबरी करायची नाही. त्यांनी इतकी छान साडी घेतली, यांनी ज्वेलरी घेतली, यांनी एवढी मोठी कार घेतली, मग ती माझ्याकडे पण का नको. स्वतःचीच तुलना स्वतःचीच करायची. काल मी भक्ती मार्गामध्ये ही गोष्ट केली, आज मी अजून ही करेन. आज सकाळी मला जॉब करता आला नाही, ठीक आहे सकाळी नाही करता आला, मी संध्याकाळी हा जॉब करेल. हे दृढ संकल्प आपण करायला हरकत नाहीये आणि हे मापदंड स्वतः स्वतःलाच आपण लावायचे. तर या ठिकाणी आपल्याला एक अनमोल शिकवण मिळू शकते की भगवान श्रीकृष्ण अत्यंत उदार अंतकरणांचे आणि विचारांचे आहेत. ते निष्पक्ष आहेत, इतरांची आलोचना ते कधीच करत नाहीत, दुसऱ्यांची निंदा ते कधीच करीत नाहीत. लक्षात ठेवण्यासारखं आहे भगवद्गीता जर या भावनेने आपण समजून घेतली, या भावनेने आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान उतरवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन निश्चित होणार. आपण तिसऱ्या टप्प्याकडे येत आहोत की गुण जे श्रीकृष्णांना प्रिय आहेत
की आपण सांगितलं की 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी त्यांच्या अतिप्रिय भक्तांचे 35 गुण वर्णित केलेले आहेत, आपल्याला दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये 35 गुण कुठले, तर स्वतःच्या पती प्रती मनोदृष्टिकोन, म्हणजे एखाद्या भक्ताचे स्वतः प्रती काय दृष्टिकोन आहेत याच्या संबंधित गुण. त्यानंतर अन्य जीवांप्रती असणारा आपला व्यवहार याच्या संबंधित जे गुण आहेत ते. त्यानंतर विभिन्न परिस्थितीमध्ये आपल्याकडून दिली जाणारी प्रतिक्रिया, हे तिसरे गुण, तिसऱ्या प्रकारचे गुण. आणि भगवान श्रीकृष्णांप्रती आपला व्यवहार कसा आहे हे चौथ्या प्रकारचे गुण. असे 35 गुण हे चार प्रकारांमध्ये वर्णित केलेले आपल्याला बघायला मिळतील. सर्वात प्रथम स्वयं प्रती मनोदृष्टी किंवा स्वतः प्रतीचा दृष्टिकोन. पहिला आपण बघू शकतो भक्ताचा गुण स्वतः प्रतीचा दृष्टिकोन निर्मम, स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त असे हे भक्त असतात. श्लोक क्रमांक 13 आपल्याला आढळेल, निरहंकार मिथ्या अहंकार रहित गतव्यत कष्टांपासून मुक्त सर्व आरंभ परित्यागी कोणत्याही फळाची अपेक्षा नाही कोणत्याही फळाकरिता प्रयत्नशील नाही. तर अशा रीतीने स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त, या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं प्रताप रुद्र महाराज हे स्वतः जगन्नाथ रथयात्रे वेळी या ठिकाणी झाडूने मार्जन करताना आपल्याला दिसत आहेत की स्वामित्वाच्या भावनेतून मुक्त मिथ्या अहंकार रहित कष्टांपासून मुक्त कोणत्याही फळाची अपेक्षा नाही आणि जास्त गतिविधींमध्ये स्वतःला न संलग्न ठेवता अद्वेष्टा ईर्षा रहित अनुसूयवे, ज्यामध्ये आपण अर्जुनाचा हा गुण आपण बघू शकतो, समा म्हणजे शत्रू किंवा मित्र यांना यांच्याशी समान व्यवहार करणारा असतो भगवंत भक्त. उदासीन म्हणजे चिंता रहित, कुठलीही चिंता नसते कारण सगळे कर्म हे त्यांनी कर्मफल हे भगवंतांना अर्पण केलेले असतात. मौनी, मौनी म्हणजे मौन म्हणजे बोलणं न बोलणं असं नसून भगवंतांविषयीच फक्त बोलणं, भगवंतांबद्दल बोलणं, भगवंतांशी संबंधित जे काही अत्यावश्यक आहे त्याविषयीच बोलणं याला म्हणायचं मौनी. त्या ठिकाणी आपण एक उदाहरण बघू शकतो की समदृष्टी ठेवणारे या ठिकाणी मृगारी म्हणून एक दरोडेखोर होते की नारद मुनींच्या संघामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि एकदा नारद मुनी पर्वत मुनींना घेऊन जेव्हा आपण मृगारींना भेटायला जाऊ असं म्हटले, ते जेव्हा आले तेव्हा मृगारी दंडवत प्रणाम करायला गेले तर त्यांना मुंग्या दिसल्या आणि ह्या मुंग्या बघून मृगारी यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्यांचं उत्तरीय काढलं आणि त्या मुंग्यांना जायला रस्ता करून दिला. तर एका दरोडेखोराचं रूपांतर हे अशा रीतीने समदृष्टी की त्यांचा व्यवहार हा शत्रू असेल मित्र असेल इतर कुठलाही जीव आहे त्यांच्या प्रती किती उदार होता हे आपल्याला दिसून येत. त्यानंतर विभिन्न परिस्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया की खर तर परीक्षित महाराज हे स्वतः राजे होते, मोठे राजे होते ना, त्यांनी खूप सुख देखील बघितलेलं आहे कारण ते श्रीकृष्णांशी पण संबंधित आहे त्यामुळे सुखे असणारच. पण जेव्हा शाप वाणी झाली आणि त्यांनी जेव्हा ऐकलं तर त्यावेळेला दुसरं तिसरं काही न करता 7 दिवस 7 रात्र ते भगवंतांच्या चिंतनामध्ये गुंतलेले आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर असे हे भक्त असतात की सुख आणि दुःख कुठल्याही परिस्थितीमध्ये ते भगवंतांच्या ठाई स्थित असतात, संतुष्ट संतोषी आनंदी असतात, क्षमी म्हणजे समाशील असतात, सहनशील असतात, शुची म्हणजे पवित्र, दक्ष म्हणजे प्रवीण असतात, न शोचती न कांक्षती आकांक्षा रहित आणि शोकमुक्त असतात. भगवंतांप्रती त्यांचा व्यवहार कसा असतो याबद्दल सांगायचं तर मय्यार्पित मनोरबुद्धी, मन व बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर केंद्रित ठेवणारे असतात ते भक्त. दृढ निश्चयी, भक्तीमध्ये दृढ निश्चय
ठेवून ते भक्तीमध्ये संलग्न राहतात. स्थिर मतीर दृढ संकल्प ठेवून भगवंतांप्रती भक्तीप्रती ते मार्गस्थ असतात भक्ती मार्गामध्ये. या ठिकाणी आपल्याला अनमोल शिकवण मिळू शकते की अवश्य रक्षिबे कृष्ण, की भगवान श्रीकृष्ण अवश्य आपल्या सर्वांचे रक्षण करतील. त्यामुळे हा शेवटचा श्लोक आहे. आपण हे जे तीन चार श्लोक बघितलेत या शेवटच्या भागामध्ये, या सगळ्यांच्या शेवटी समे प्रिया असं लिहिलेलं आहे की असे हे भक्त मला अति प्रिय आहे, अत्याधिक प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहेत असं या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात. श्लोक क्रमांक 20 आहे. ये तु धर्म्यामृतम इदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धानामत परमा भक्तास्ते तिव मे प्रिया. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला पराम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहे. तर ह्या अध्यायाचा शेवट हा इतका गोड आहे की भगवंत या ठिकाणी म्हणतायत की असे हे भक्त की जे भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. तर भक्तीच्या या अमर पथावर मार्गस्थ असणारा भक्त हा नक्कीच एक दिवस आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त करू शकतो, भगवत भक्ती प्राप्त करू शकतो आणि ही योग्य म्हणजे सर्वोत्तम विधी आहे आणि ती म्हणजे भक्ती मार्ग. आणि सत्संगाद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेद्वारे आपण हा भक्ती योग अनुकूल रित्या प्राप्त करू शकतो. अशा रीतीने हे कंक्लुजन झालं की कसे भगवंतांना, इथे गोपकुमाराचं उदाहरण आहे, त्या ठिकाणी आपण समजू शकतो आपल्याला की भगवंतांना कसे त्यांचे भक्त हे अत्याधिक प्रिय आहेत. कारण त्या भक्तांचे हे गुण भगवंतांना अतिप्रिय आहेत. त्या ठिकाणी आपण 12व्या अध्यायामध्ये बघितलं, 12वा अध्याय अर्थात होता भक्ती योगावरती श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा यावर आधारित. याचे 3 विभाग आपण बघितले. यामध्ये पहिला विभाग होता भक्ती योग कसा सर्वोत्तम आहे. यामध्ये आपण 3 भाग पुन्हा बघितले की कसं निराकारवादी उपासकांपेक्षा सगुण साकार रूपाची उपासना करणारे भक्त हे श्रेष्ठ आहेत आणि हा मार्ग किती योग्य आहे तो आपण बघितला. आणि भक्त कसे परमसिद्ध आहेत या ठिकाणी भगवंतांनी पटवून दिलं आणि श्रीकृष्ण स्वयं भक्तांचे रक्षण करायला येतात असा याचा मतितार्थ आहे. दुसऱ्या विभागामध्ये आपण योग शिडी बघितली, भक्तीची शिडी बघितली. तर यामध्ये आपले मन आणि बुद्धी म्हणजे आपले आंतरिक इंद्रिय भगवंतांवर आपण केंद्रित करून भगवंतांशी आंतरिक आणि आपले संबंध, वास्तविक संबंध जे आहेत ते प्रस्थापित करू शकतो. या भक्तीच्या शिडीमध्ये आपण बघितलं की कसं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की साधना भक्तीचे जे पालन, नियमांचे जे पालन केले तर श्रीकृष्णाला प्राप्त करण्याची आकांक्षा ही विकसित होते आणि जे काही कर्म आहे ते श्रीकृष्णां प्रित्यर्थ कर्म करायचं आणि भक्तीच्या दिशेने प्रगती करायची. तिसऱ्या विभागामध्ये आपण बघितलं की भक्ताचे हे जे गुण आहेत ते श्रीकृष्णांना प्रिय आहेत आणि म्हणून भक्त देखील सर्वोत्तपरी प्रिय आहेत हे आपण 13व्या ते 20व्या श्लोकामध्ये बघितलं. यामध्ये आपण बघितलंय भक्ताचे गुण की स्वतः प्रतीचा दृष्टिकोन किंवा मनोदृष्टी काय आहे यानुसार, त्यानंतर जीवात्म्या प्रती कसा व्यवहार आहे त्यानुसार, त्यानंतर विभिन्न परिस्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया काय असते यानुसार भक्ताचे गुण आणि भगवंतांप्रती काय व्यवहार असेल यानुसार भक्ताचे गुण, अशा पद्धतीने आपण अध्याय 12 हा सारांश बघितलेला आहे. ह्या अध्यायासाठी मी खरोखर धन्यवाद देते हिज ग्रेस नंद दुलाल प्रभूजी, इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आणि आपण सर्व इतक्या शांत चित्ताने छान ऑनलाईन
दृढ निश्चयाने दृढ संकल्पनेने दृढ संकल्पाने या ठिकाणी दर सोमवारी आठवणीने जॉईन होतात ऑनलाईन. खरं तर खूप डिस्टर्बन्सेस सगळ्यांना असू शकतात, खूप काय म्हणता येईल अडचणी असू शकतात, पण यांच्यावर मात करून आपण सर्व जाणीवपूर्वक या कार्यक्रमांना उपस्थित असतात. त्यामुळे आपणा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करू इच्छिते आणि धन्यवाद देऊ इच्छिते. अशा रीतीने आपण शिकलो की आध्यात्मिक उन्नतीसाठी भक्तियोग हा कसा सगळ्यात प्रभावशाली आहे आणि भक्तियोगाचे हे गुण त्यामुळे भक्त हे कसे कृष्णप्रिय बनतात आणि कृष्ण अशा भक्तांवर नेहमी आपली दृष्टी ठेवतात. तर अशा रीतीने आपण हा 12वा अध्याय याचं अध्ययन आज केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे आणि याचा पुढचा अध्याय 13 यासाठी आपल्याला डॉक्टर सौ दीपाली शिंदे माताजी या पुढच्या सोमवारी आपल्याला मार्गदर्शन करतीलच. अध्याय आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. तर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आमच्या वरिष्ठ मैत्रिणींच्या मदतीने याची आम्ही काही उत्तरं देऊ शकतो. हरे कृष्ण. हरी बोल. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा आणि त्यांना अनंगोपी माताजी. हा हरी बोल. हा फॅसिलिटी द्यावी लागेल ना त्यांना थोडी. नाही आहे करू शकतात ते. अच्छा अच्छा चालेल. कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर प्लीज तुम्ही सांगू शकता. हरी बोल. कोणाचा काही प्रश्न दिसत नाहीये. काही लेक्चर बद्दल काही तुमच्या कमेंट्स असतील, काही शेअर करायचं असेल तरी सांगू शकता तुम्ही. हो हो. आणि आपण आवाज गेला होता, आवाज नाही आला मला. जपाचा मेसेज टाकू. हा जपाचा मेसेज टाकू. जपाचा. हो 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 चालेल. उद्या सगळ्या जणी जपासाठी नित्यसखी माताजी त्याची पण अनाउन्समेंट करू देत. मग आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मेसेज येईलच मॉर्निंग जपा सेशन साठी. तर आपण सर्वांनी कृपा करून या जपा सेशनला जॉईन व्हावं ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्ण. थांबूयात मग. चालेल. हा चालेल.